शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सगळ्या अलायन्सच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. राणेसाहेब हे केंद्रामधले मंत्री आहेत, आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ सहकारी आहेत. काल त्यांची माझी किरणभाईंची देखील चर्चा झालेली आहे, आमच्या कुटुंबाची देखील चर्चा झालेली आहे. आणि राणे कुटुंब आणि सामंत कुटुंब हे राजकारणामध्ये जर एकत्र असेल आणि शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते यांनी एक दिलानं जर काम केलं तर नारायणराव राणेंचा विजय हा निश्चित आहे आणि तो होईल याची मला खात्री आहे. कुठच्याही आश्वासनावर काम करणारं माझं कुटुंब नाही, किरण सामंत देखील नाहीत, मी देखील नाही. आमची जी काही भूमिका होती ही एकनाथ शिंदेसाहेबांपर्यंत आम्ही पोचवलेली आहे, देवेंद्रजींबरोबर पोचवलेली आहे, त्यांनी ती शहासाहेबांबरोबर पोचवलेली आहे आणि त्याच्यानंतर समन्वयानं जो काही निर्णय झाला तो झालेला आहे. आम्ही सगळे कार्यकर्ते आता कामाला लागलेलो आहोत. शिवसेनेच्यामध्ये नाराजी होती, कुडाळमध्ये बैठकीत नाराजी, या पार्श्वभूमीवर उद्या किंवा परवा स्वतः किरण भैया सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करतायत. सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर ते चर्चा करतील, तिथं नारायणराव राणेंशी चर्चा करतील आणि त्याच्यानंतर आमचे सगळे कार्यकर्ते तिथं देखील सक्रिय होतील. फार मोठ्या मताधिक्यानं राणेसाहेब विजयी होतील आणि पुन्हा एकदा केंद्रामध्ये जातील.